अर्थसंकल्पीय अधिवेशनातील एकूणच वातावरणाबाबत आमदार रोहित पवार यांनी भाष्य केले. देवेंद्र फडणवीस यांना खुश करण्यासाठी भाजप नेते मनोज जरांगे यांच्यावर तुटून पडले आहेत असा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला. देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलल्यानंतर त्यांची SIT चौकशी केली जाते. पेपर फुटी ज्यांनी केली त्यांच्यावर कारवाई होत नाही, कारण देवेंद्र फडणवीस यांचा यामागे हात आहे असा हल्लाबोल रोहित पवार यांनी केला. नेमकं ते काय काय म्हणाले ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. देवेंद्र फडणवीस साहेबांबद्दल असेल नाही तर कोणाही बद्दल असेल, खालच्या पातळीवर जाऊन कुणीही बोललं नाही पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. मग परवा ही बैठक झाली, वातावरण गरम झालं आणि काल जे काय आपण अधिवेशनामध्ये बघितलं ते फक्त देवेंद्र फडणवीसांना खुश करण्यासाठी त्यांच्या काही भाजपच्या नेत्यांनी आमदारांनी तिथं वक्तव्य केलेलं आहे. पण वक्तव्य ते झालं, SIT स्थापन झाली, पण SIT खरं टार्गेट कोण होतं हे आपल्याला बघावं लागेल. कारण का जेव्हा आंदोलन जरांगे पाटील करत होते तेव्हा चर्चा, नेगोशिएशन, त्याच्याचबरोबर इतरही काही गोष्टीची आरक्षण कसं देता येईल, काय करता येईल याबाबतीत एकनाथ शिंदे साहेबांचे सर्व OSD, त्यांचे नेते, त्यांचे मंत्री हे कुठंतरी जरांगे पाटलांशी बोलत होते. त्यामुळे SIT काल जी स्थापन झाली ते सुद्धा मुख्यमंत्री उपस्थित नसताना, मग खरं टार्गेट कोण आहे हे कुठंतरी आपल्या सर्वांना बघावं लागेल. माझं तर एकच मत आहे, देवेंद्र फडणवीस साहेबांवर बोलल्यानंतर जर SIT ही केली जात असेल तर मला इथं एक गोष्ट सांगायची आहे. महाराष्ट्रामध्ये गरीब युवांच्या बाबतीतले भविष्याला महत्वाचे असणारे जे काही स्पर्धा परीक्षेचे जे पेपर असतील नाहीतर भरती असेल त्या बाबतीत जे पेपर फुटी आपल्या या महाराष्ट्रामध्ये होत आहे त्या पेपर फुटीच्या मागे हात कोणाचा असेल तर तो देवेंद्र फडणवीस साहेबांचा आहे. आता मी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या बाबतीत विरोधात बोललेलो आहे. मी विनंती करतो की या बाबतीतली SIT फॉर्म करावी, कारण अधिवेशनामध्ये इतकं आम्ही बोललो, पोर तिडकीने बोललो, महाराष्ट्रातले जे प्रोजेक्ट गुजरातला गेले त्याबाबतीत बोललो, पण त्याबाबतीत SIT फॉर्म नाही झाली. काल सामाजिक कार्यकर्त्यांवर SIT झाली का देवेंद्र फडणवीस साहेबांच्या विरोधात ते बोलले. आता मी स्वतः युवांच्या बाजूली देवेंद्र फडणवीस साहेबांच्या विरोधात बोलतोय. आता माझ्यावर कुठेतरी SIT फॉर्म झाली पाहिजे अशी विनंती मी सरकारला करतो. आणि जर देवेंद्र फडणवीस साहेबांच्या विरोधात बोलून होणार नसेल तर पेपर मुठीमध्ये मी असंही म्हणेल मुख्यमंत्र्यांचा सुद्धा हात आहे, अजितदादांचा सुद्धा हात आहे, कारण एवढं होऊन अनेक पेपर फुटून सुद्धा हे लोक शांत बसतात, मग नक्कीच याच्या मागे काही ना काहीतरी आहे. तर मग आता या युवांच्या भवितव्याबाबतीतली SIT हे फॉर्म करणार का? तसंच शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या या महाराष्ट्रामध्ये या काळामध्ये वाढलेल्या आहेत त्याबद्दल हे SIT फॉर्म करणार का? जे प्रोजेक्ट महाराष्ट्रातून दुसऱ्या राज्यात गेलेत त्याबद्दल हे SIT फॉर्म करणार का? एवढाच प्रश्न माझ्यासारख्याला वाटतो. नेत्याच्या विरोधात बोललं ते SIT फॉर्म होते आणि गरिबाच्या बाबतीत आम्ही जेव्हा बोलतो त्याबद्दल तुम्हाला SIT फॉर्म करता येत नाही का? न्यूज ब्युरो, किशोरी घायवट, टाइम महाराष्ट्र.